जिरके सापडलो सर्व पत्रकार बंधूंचे मी स्वागत करतो। आपल्याला माहित आहे की वैध ठरवलं असताना देखील सर्वोच्च न्यायालयात त्याला स्थगिती जी मिळालेली आहे। दुसरा टप्पा आंदोलन नेमकं काय असेल आणि राज्य सरकारकडे तुमची मागणी नेमकी काय? आमचा पहिला टप्पा राष्ट्रीय महामार्ग रोखून झालेला आहे, त्यानंतर आम्ही आज पर्यंत येतं अल्टिमेटम दिलेलं। उद्यापासून आम्ही दूध मुंबई पुण्याचं जे आहे मेट्रो सिटीज आहेत त्यांचं पश्चिम महाराष्ट्रातून दूध रोखायचं आम्ही आंदोलन करत आहोत। उद्या कोल्हापूरमध्ये गोकुळ वारणा असू दे किंवा इतर दूध संस्था आहेत त्यांचं दूध मुंबई पुण्याकडे जाणारं आम्ही रोखणार आहे। त्याचबरोबर सांगलीचे जे लोक असतील, साताराचे लोक आहेत, ते जे मुंबई पुण्याकडे दूध जाणार आहे ते मुंबई पुण्याचं दूध आंदोलन आम्ही चालू केलेलं आहे। उद्यापासून तिकडे जाणारं दूध आम्ही रोखत आहोत। बरोबर जे सांगितलं की मराठा समाजाचे जे मागणी आहेत, आमची महत्त्वाची मागणी अशी आहे की जे उद्या पोलीस भरती जी आहे, पोलीस भरती सांगितले ते 18,000 पोलिसांची भरती आहे, ती त्वरित थांबवावी अशी आमची मागणी आहे। त्याचबरोबर मेगा भरती देखील थांबवावी। आमच्या विद्यार्थ्यांच्या फीचा जो प्रश्न आहे तर ती फी संपूर्णपणे फी जी आहे 50% नाही तर सगळी फी सरकारनं माफ करावी किंवा सरकारनं भरावी अशी आमची जोरदार मागणी आहे। आणि आंदोलनाची दिशा अशी आहे की प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आता आंदोलनं चालूच आहेत आणि चालूच राहतील। सरकारनं लवकरात लवकर हा जर प्रश्न मिटवला नाही तर महाराष्ट्रभर हे प्रत्येक जिल्ह्याची आंदोलनं होतील आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बंदची हाक दिली जाईल की महाराष्ट्राच्या सकल मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक होऊन त्यामध्ये ती हाक दिली जाईल। दुधाचं आंदोलन करत असताना आम्ही एक बघितलेलं आहे की कुठल्याही सामान्य जनतेला त्रास होऊ नये। खरं आम्ही ज्यावेळी आंदोलन करत असतो तरी मुंबईच्या लोकांनी किंवा मुंबईतल्या मराठ्यांनी मुंबईच्या लोकांनी आमच्या जीवना मरणाचा प्रश्न आहे, त्यावेळी लोकांना देखील आम्ही आवाहन करत आहोत की तुम्ही दुधाचा स्टॉक करून घ्या, लहान मुलांना कुठला त्रास होऊ नये। आमची इच्छा ती देखील नाही आहे। खरं आमचा जर का लोकांचा जीवना मरणाचा प्रश्न आहे, तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि आमच्या या आंदोलनाच्या बाबतीत एक सकारात्मक दृष्टिकोनानं बघावं असं आम्ही सर्व जनतेला आवाहन करतो।